ओके आज आता आपण काय पाहणार आहे. आधीचे एक पॉईंट काय पाहिले आपण, मेजरमेंट पाहिले, म्हणजे सर्वेइंग, सर्वेइंगची डेफिनेशन पाहिली, त्याचे टाइप्स पाहिले. त्यानंतर आपण काय पाहिलं, लिनियर मेजरमेंटचा टॉपिक पाहिला, ठीक आहे. नंतर एरर पाहिलेले होते आपण, त्यानंतर व्हर्नियरचे टाईप पाहिले होते. आणि लिनियर मेजरमेंटमध्ये काय काय पाहिलं होतं, टेप, चेन, चेनचे टाईप किंवा टेपचे टाईप, नंतर अँगल मेजरिंग डिव्हायसेस कोणकोणते असतात ते बघितले, इन्स्ट्रुमेंट यूज्ड फॉर लोकेशन ऑफ स्टेशन त्यासाठी कोणकोणते इन्स्ट्रुमेंट लागतात ते पाहिलं. त्यानंतर काय पाहिलं आपण, मेथड पाहिला, कशाच्या रॉंग स्केल दिली असेल आपल्याला, रॉंग डिस्टन्स आपण मेजर केलं असेल तर त्याला करेक्ट कसं करणार, तर ते करेक्शन पाहिले, ठीक आहे. आज आपण काय पाहतोय, आता चेनिंग ऑन अन इवन किंवा इवन ग्राउंड असेल तर त्या टायमाला आपण काय करणार आहे, चेनिंग कसं करतो ते बघूयात. तर चेनिंग ऑन अन इवन ऑर स्लोपिंग ग्राउंड, आता काय हे अन इवन ग्राउंड आहे आणि हा काय स्लोपिंग ग्राउंड आहे. पण अन इवन आहे पण सोबत सोबतच काय, आपण इथे अन इवन आहे पण स्लोप नाहीये तर त्या टायमाला आपण काय करू शकतो, रेंजिंग करू शकतो. कशा थ्रू, डायरेक्ट मेथड थ्रू. डायरेक्ट मेथड थ्रू आपण समजा इथे कुठेतरी आपण एका इन्स्ट्रुमेंट डम्पी लेवल किंवा थिओडोलाइट सेट केलं आणि आपण काय केलं, रीडिंग घेतलं, ए च्या ठिकाणची रीडिंग घेतली, बी सी डी या ऑल फोर पॉइंट्सवरच्या रीडिंग्स घेतल्या आणि त्या रीडिंग्स नुसार आपण काय केलं, ते पॉइंट्स प्लॉट केले. हे झालं डायरेक्ट मेथड. कशावर प्लॉट करायचे, मॅपवर प्लॉट केले, ठीक आहे. हे झाली डायरेक्ट मेथड. पण इनडायरेक्ट मेथडमध्ये काय करतो, आता बघा इनडायरेक्ट मेथड आहे तर इनडायरेक्ट मेथडमध्ये काय, स्लोप स्लोप दिलेला आहे, अनइवन आहे हे ग्राउंड काय, अनइवन आहे पण स्लोप पण आहे. आणि जर तिथे आपण डायरेक्ट रेंजिंग करायचं म्हटलं तर डायरेक्टली आपल्याला काय, एक इथे जर समजा आपण थिओडोलाइट ठेवला इथे कुठेतरी, तर इथे थिओडोलाइट ठेवल्यानंतर आपल्याला रीडिंग कुठल्या कुठल्या दिसणार, ए ची एक दिसेल, मॅक्स बी ची एक दिसेल, ठीक आहे. जर म्हणजे रेंजिंग जर आपण हा पॉइंट बी पॉइंट इथे घेतला कुठेतरी तर त्या टायमाला दिसेल, नाहीतर आपण थिओडोलाइटची जर हाईट वाढवली, समजा आपली हाईट काय इथंपर्यंत आहे तर त्या टायमाला ए ची रीडिंग हे इथंपर्यंत दिसेल, त्यानंतर आपल्याला बी ची एक रीडिंग दिसेल. हे झालं. आणि नंतर सी डी ई पॉइंट दिसणार आहेत का, नाही दिसणार, मग त्या टायमाला काय करणार आहेत आपण, इनडायरेक्ट मेथड युज करणार आहे. इनडायरेक्ट मेथडमध्ये काय करतो बघा, आता ए ठिकाणी पॉइंट ठेवला, ए ची रीडिंग घेतली, बी ठिकाणची रीडिंग घेतली, त्यानंतर आपण काय करायचं, बी ची रीडिंग घ्यायची पण थिओडोलाइटचा जो लाईन ऑफ साईट आहे ती आपण काय करतो, इन्क्लाइन करतो आणि रीडिंग घेतो आणि सोबत सोबतच आपण काय करतो, इथला अँगल मेजर करतो, ठीक आहे. हे जे या दोन पॉईंट मधला डिस्टन्स चेनिंग किंवा टेपनी मेजर करून घ्यायचा आणि या दोघांच्या मधला अँगल घेतला की आपल्याला काय करता येतात, हे पॉईंट प्लॉट करतात. तसंच सेम इथे बी आणि सीच्या मध्ये कुठेतरी डम्पी लेवल किंवा आपला सॉरी थिओडो लाईट ठेवायचा, त्यानुसार आपण सीच्या ठिकाणचे अँगल घेणार आणि हे ऑल पॉईंट असे प्लॉट करणार. मग आपण थिओडो लाईट सोबत सोबतच आपण काय करतो, क्लॅनोमीटरचा सुद्धा युज करू शकतो आपण. कशासाठी, अँगल मेजर करण्यासाठी. क्लॅनिनोमीटर कसं असतं ते बघा. आता हे काय आहे, आपली क्लॅनिनोमीटरची डायग्राम आहे. बॉटमला काय असते, एक बेस प्लेट दिलेली असते, बेस प्लेटवर आपण क्लिनोमीटर ठेवतो. क्लिनोमीटर ठेवल्यानंतर त्याच्यावर काय, आता इथे रीडिंग दिसत आहेत, ह्या रीडिंग म्हणजेच काय, अँगल आहेत. मग ज्या टायमाला आपलं इथे फक्त हॉरिझॉन्टल लेवलवर हा क्लॅनिमीटर ठेवला तर डायरेक्टली रीडिंग काय दाखवणार, झिरो. आणि हा प्लम्ब अप पण कुठे असणार, झिरोवर. जर समजा इथे स्लोप असेल कुठला तरी दिलेला, समजा आता ही काय आपली ए आणि बी लाईन आहे, तर ह्या ए आणि बी लाईनचा स्लोप आपल्याला फाइंड आउट करायचा, तर क्लॅनिनोमीटर ठेवला तर त्यानंतर क्लॅनिनोमीटरने प्लम्ब अप ज्या लाईनला म्हणजे ज्या पॉइंटला टच करेल ते म्हणजेच काय, आपला रीडिंग असणार आहे. कशाची, अँगल असणार आहे. कशामधला, हॉरिझॉन्टल अँगल डिस्टन्स, सॉरी हा अँगल कशातला असणार आहे, अँगल ऑफ स्लोप विथ हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल सोबत तयार केलेला हा अँगल असणार आहे. त्यानंतर इकडे बघा, आता अँगल मेजर झाला आपला, ठीक आहे, अँगल मिळाला, त्यावरून आपण डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार आहे. आपल्याला काय, ए टू बी हाय डिस्टन्स नाही हवं आहे. आपल्याला जर टनलचं कन्स्ट्रक्शन करायचं तर त्या टायमाला ए टू सी ई डायरेक्टली आपल्याला काय पाहिजे, इथलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स पाहिजे. तर त्या टायमाला आपण डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार ते बघा. समजा आता आपल्याला काय पाहिजे, ए टू बी डॅश पाहिजे, तर ए टू बी डॅश डिस्टन्स फाइंड आउट करणं म्हणजेच काय, आता हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजेच काय, ए टू बी डॅश इज इक्वल्स टू डिस्टन्स अलॉंग स्लोप. हे डिस्टन्स मेजर करू शकतो आपण पूर्ण खोदकाम करून, तर हे नाही मेजर करणार आपण, पूर्ण एक्सकॅव्हेशन करून आपण ए टू बी डॅश नाही मेजर करू शकणार, ए टू बी मेजर करू शकतो. ए टू बी मेजर केलं ते त्याला समजा आपण एल लिहिलं इन टू कॉस ऑफ थिटा, आणि थिटाची आपल्याला व्हॅल्यू आहे माहिती आहे 20. इथे 20 आलेली आहे, एक्झाम्पल म्हणून आपण 20 घेतलेली आहे. इथे काय, थिटाही असू शकतो, कोणताही अँगल थिटा असू शकतो, तर त्या टायमाला कॉस ऑफ थिटा. हे काय झालं, आपला हॉरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला.
त्यानंतर आपण फाइंड आउट करतो काय डिफरन्स इन लेवल मेजर्ड, काय करतो हे डी डिस्टन्स मेजर्ड केलेलं फाइंड आउट करतो. हे कशामधून फाइंड आउट केलं, जर समजा आपल्याला काय दिलेलं आहे क्लिनोमीटर यूज केलंय, थीटा पण माहिती आहे आणि हे लेंथ पण माहिती आहे त्या टायमाला, पण समजा आपल्याला काय माहिती आहे फक्त एल माहिती आहे आणि एच माहिती आहे, तर त्या टायमाला डी कसं फाइंड आउट करणार, तर त्या टायमाला डी इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एल स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर. ठीक आहे, पायथागोरस थेरम यूज करायचा आणि हे डी डिस्टन्स फाइंड आउट करायचं. हे झालं. त्यानंतर आता नेक्स्ट असतो हायपोटेन्सुअल अलाउन्स. हायपोटेन्सुअल अलाउन्स म्हणजे नेमका काय असतो ते बघूया. आता हायपोटेन्सुअल अलाउन्स मध्ये काय असतं, समजा आपल्याला एखादं लाईन दिलेली आहे आणि स्लोप वर दिलेली आहे, म्हणजेच काय आता बघा इथे आपल्याला हा हॉरिझॉन्टल आहे आणि इथे आपल्याला काहीतरी लाईन दिलेली आहे, तर त्या टायमाला ही लाईन काय आहे, समजा हे ए आहे पॉइंट, इथे समजा आपण ए धरूयात किंवा ओ धरूयात, ओ पॉइंट आहे, हॉरिझॉन्टलला पॉइंट आहे बी. ठीक आहे, आणि इथे पण पॉइंट काय आहे, इथे आपण मेजर करणार पॉइंट ए. समजा याचं ओ टू बी हे डिस्टन्स जर वन चेन होत आहे ठीक आहे, तर त्या टायमाला इथे हॉरिझॉन्टल डिस्टन्समध्ये इथे इन्क्लाइन डिस्टन्स मेजर करत असताना हायपोटेन्सुअल अलाउन्स देतो, म्हणजेच काय देतो ए टू ए डॅश एक्स्ट्रा घेतो. म्हणजे जर इथे वन चेन होत असेल, कोणतं डिस्टन्स ओ टू ए हे डिस्टन्स वन चेन होत असेल, तर त्या वन चेनसाठी आपण हायपोटेन्सुअल अलाउन्स देतो आणि तो किती असतो ए टू ए डॅश, ए टू ए डॅश हा काय हायपोटेन्सुअल अलाउन्स आहे आणि तो किती असतो ते पाहूया, त्याचे फॉर्म्युले बघूया. ओके, आता हायपोटेन्सुअल अलाउन्स त्याचे फॉर्म्युले स्पेलिंग देऊयात आधी. तर आता वी 20 मीटर चेन जर यूज करणार असतो आपण, ट्वेंटी मीटरची चेन यूज करतो, तर त्या टायमाला ए ए डॅश इज इक्वल्स टू 100 इंटू सेक ऑफ थीटा मायनस 1 लिंक. ठीक आहे, आपला आन्सर जे काय येणार आहे ते लिंक्समध्ये येणार आहे. ठीक आहे, इथे जर वन चेन येत असेल तर इथे समजा आपलं काय आलं ए टू ए डॅशची व्हॅल्यू काहीतरी आली आपली 30 लिंक्स आल्या. ठीक आहे, 30 लिंक्स आल्या, तर हे काय झालं 30 लिंक्स इथे ऍड झाल्या, म्हणजे आपलं टोटल 0 to A' हे डिस्टन्स किती आलं, ओ टू ए डॅशचं डिस्टन्स काय आलं, वन चेन अँड 30 लिंक्स. ह्याला कसं फाइंड आउट करायचं आपल्याला माहिती आहे, आपण स्टार्टिंगला पाहिलं होतं. ठीक आहे, वन चेन जर असेल तर वन चेन म्हणजे आपल्याला 20 मीटरची चेन आहे, तर 20 मीटरच्या चेन मध्ये आपल्याला काय किती लिंक्स असतात, 100 लिंक्स असतात. 20 मीटरची चेन आहे तर 100 लिंक्स, जर 30 मीटरची चेन असते तर किती असतात, 150 लिंक्स. इथे वन चेन आहे तर वन चेनला किती, वन चेननुसार डायरेक्टली आपण डिस्टन्स काय मेजर केलेला आहे, हे 20 मीटर डिस्टन्स मेजर केलेला आहे, म्हणजे हे 20 मीटर झालं. इथे 20 पॉईंट हे वन चेनच्या ऐवजी आपण इथे 20 घेतो, सॉरी 1 × 20 प्लस हे 30 लिंक्स आलेले आहेत आपल्या, त्यानुसार आपल्या 20 मीटरच्या ह्याच्यामध्ये किती लिंक्स असतात त्या डिवाइड करायच्या, आणि सॉरी इथे 20 मीटरच्या चेनमध्ये किती लिंक्स आणि आपल्या आलेल्या लिंक्स ह्या मेजर केल्या, तर त्यानुसार आपल्याला व्हॅल्यू मिळाली 20 + 600 म्हणजे 6 मिळालं. इथे 600 / 100 होतं म्हणजे 6 मिळालं, तर आपलं किती झालं 26 मीटर डिस्टन्स झालं. तर 26 मीटरचं डिस्टन्स म्हणजेच काय झालं, ओ टू ए डॅश हे डिस्टन्स आपल्याला काय मिळालं, 26. एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे, हे 30 लिंक्सच येतील असं नाही. नेक्स्ट, आता यामध्ये जर आपल्याला काय थीटा जो काही आहे आपल्याला इथे काय दिलेला आहे, आपल्याला डिग्रीमध्ये दिलेला आहे. जर समजा थीटा आपल्याला काय दिलेला आहे, हा कशासाठी थीटा डिग्रीमध्ये दिलेला आहे, 20 मीटर चेंजसाठी आपण फाइंड आउट केलाय. समजा आपल्याला काय दिलेला आहे, थीटा जो काही आहे तो रेडियन मध्ये आहे, तर त्या टायमाला आपण व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार बघा, ए टू ए डॅश इज इक्वल्स टू 50 × थीटा स्क्वेअर.
आणि ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे, लिंक्स मध्येच येणार, फक्त इथे काय असेल, थीटा इन रॅडियन. जर समजा आपल्याला ए टू ए डॅश काय डिग्री मध्ये फाइंड आउट करायचं आहे, हे काय 20 मीटर साठी होतं, पण आता ऑदर ही कुठल्या चेन, आपण 20 मीटरची चेन युज करतो असं नाही, 30 मीटरचीही चेन युज करू शकतो. तर त्या टायमाला 30 मीटरची चेन यूज केली किंवा आपण डिस्टन्स डायरेक्टली टेप मेजर यूज करून काढलं, तर त्या टायमाला डिग्री मधली व्हॅल्यू कोणती, तर 1.5 डिवाइड बाय 100 इंटू थिटाचा स्क्वेअर. थिटा स्क्वेअर हे पण आन्सर काय मिळणार आहे आपल्याला, लिंक्स मध्ये. ऑल आन्सर जे काही मिळणार आहेत ते आपल्याला लिंक्स मध्येच मिळणार आहे, इथे थिटा इन डिग्री. नेक्स्ट ए टू ए डॅश, ए टू ए डॅश कधी, जर आपल्याला काय दिलेलं आहे स्लोप, आता थिटा दिला नाही आपल्याला आणि आपल्याला डायरेक्टली स्लोप दिलेला आहे, आणि स्लोप कसा दिलेला आहे, 1:n या फॉर्ममध्ये आपल्याला काय दिलेला आहे, स्लोप दिलेला आहे. तर त्या टायमाला आपलं काय आन्सर येणार आहे, त्या टायमाला आपण व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आहे, 50n² लिंक, एवढ्या लिंक्स आपल्याला मिळतील. हे झालं हायपोटेन्शियल अलाउन्सचं. आता नेक्स्ट पाहूयात आपण एक नोट, नोट म्हणून काय लिहू शकतो आपण, आफ्टर वन चेन लेंथ, आफ्टर वन चेन लेंथ म्हणजे हे काय, वन चेन लेंथ मेजर्ड अलॉंग ए स्लोप, जर आपण स्लोपच्या अलॉंग, इथे समजा आपला हे काय दिलेलं आहे, थिटा दिलेला आहे, ह्या स्लोपच्या अलॉंग जर वन चेन लेंथ हा डिस्टन्स मेजर करत असू, तर ए टू ए डॅश हा काय आपण याच्या पुढे एक चेन ठेवणार, म्हणजे आता स्लोपवर आपण चेन मेजरमेंट करतोय, तर हायपोटेन्शियल अलाउन्स आपण काढून घेणार, थिटा माहिती आहे त्यानुसारच आधी आपण हायपोटेन्शियल अलाउन्स काढून घेतला. समजा त्याची व्हॅल्यू काहीतरी आली, तर इथे वन चेन मेजर केलं, इथे वन चेन, इथे एक वन चेनचं डिस्टन्स झाला, त्यानंतर चेन पुढचं डिस्टन्स मेजर करताना डायरेक्टली इथं चेनचा स्टार्ट पॉईंट नाही धरणार नेक्स्ट चेनसाठी, इथे काहीतरी हायपोटेन्शियल अलाउन्स एवढा देणार आणि इथून पुढचं डिस्टन्स मेजर करणार, म्हणजे इथे एक वन चेन झाली, इथून नंतर पुन्हा इथे एक हायपोटेन्शियल अलाउन्स देणार, इथून नंतर पुढे डिस्टन्स मेजर, म्हणजे मध्ये मध्ये हायपोटेन्शियल अलाउन्स सोडणार आपण, कशासाठी जर स्लोप असेल तर त्या टायमाला. नंतर आता एरर, एरर आपल्याला माहिती आहे आपण सर्वेइंग करतोय, त्यामध्ये एरर नॅचरली पण येऊ शकतात, इन्स्ट्रुमेंटल एरर येऊ शकतात, कम्युलेटिव्ह असतात, तर आणि सिक्वेन्स म्हणजे सिक्वेन्स किंवा कॉम्पेन्सेटिंग एरर असू शकतात. तर त्या टायमाला ते एरर इलिमिनेट कसे करायचे आणि ते एरर कोणते असतात ते बघूया. ओके, एरर्स, एरर्समध्ये आता काय 5 टाईपचे एरर असतात, कोणकोणते, नॅचरल एरर, इन्स्ट्रुमेंटल एरर, कम्युलेटिव्ह एरर, कॉम्पेन्सेटिंग एरर अँड ऍक्सिडेंटल ऑर मिस्टेक एरर. ठीक आहे, तर 5 टाईपमध्ये आता बघूयात नॅचरल एरर कोणते असतात, काय असतात ते बघूयात. ओके, नॅचरल एरर म्हणजे काय, आता रिझल्ट फ्रॉम टेम्परेचर, रिफ्रॅक्शन, ऑब्स्टॅकल टू मेजरमेंट अँड डिक्लिनेशन, म्हणजेच काय, आता जर टेम्परेचर चेंज झालं किंवा आता साईटवर गेलो आपण, त्या टायमाला काय झालं, टेम्परेचर चेंज झालं, स्टार्टिंगला होतं 30-34 वगैरे आणि साईटवर गेल्यानंतर काहीतरी चेंज झालं ते 40 झालं किंवा कमी झालं, तर त्या टायमाला काय होईल, आपली जी काही चेन असणार आहे त्याचं एक्सपान्शन किंवा कॉन्ट्रॅक्शन या दोन गोष्टी होतील. मग एक्सपान्शन झालं तर आपलं एरर, चेन एरर होईल आणि तिथे काय आपल्याला एरर कसे अप्लाय करायचे आणि करेक्शन कसं अप्लाय करायचं ते आपण पाहिलेलं आहे. समजा आपली 30 मीटरची चेन आहे आणि 30 मीटरची चेन 30.2 काउंट होते आता, तर त्यानुसार आपण काय केलेलं आहे, डिस्टन्स मेजर केलेलं आहे 500 मीटर वगैरे, तर ते डिस्टन्स अॅक्युरेट डिस्टन्स असणार आहे का, नाही, आपण 30 मीटर कन्सिडर करून ते मेजर केलेलं आहे, पण ओरिजिनली काय आहे ते 30.2 आहे, तर त्या टायमाला ते डिस्टन्स किती असेल तर ते कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, म्हणजेच काय, रिझल्ट फ्रॉम टेम्परेचर चेंज. आता रिफ्रॅक्शन म्हणजे काय, आता आपण काय करतोय, 12 मीटरपेक्षा जास्त डिस्टन्स मेजर करतोय, तर त्या टायमाला आपण म्हणलं होतं 12 मीटरपेक्षा जास्त असेल तर काय, तिथे आपण कर्वेचर चेंज घेतो, कर्वेचर चेंजचा चेंज किती घेतो, 12 किलोमीटर डिस्टन्स गेल्यानंतर आपण काय 1 सेंटीमीटरचा चेंज घेतो, 1 सेंटीमीटर कर्वेचर चेंज होतो. समजा हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपला 12 किलोमीटर आहे, तर त्या 12 किलोमीटर असणार आहे का, नाही, तर तो किती असणार आहे, 12 किलोमीटर प्लस 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटरला जर किलोमीटर मध्ये कन्वर्ट करा किंवा याला टोटल याला 1 मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर ते अमाऊंट किती होणार आहे, 12,000.01 मीटर एवढा काय असणार आहे आपलं हे डिस्टन्स असणार आहे. ठीक आहे, हे झालं रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शनला आता म्हणजे रिफ्रॅक्शन नेमकं काय असतं, म्हणजे इथे कर्वेचर, आता आपण पाहताना काय पाहणार आहेत, ही स्ट्रेट लाईन आहे असं पाहणार आहेत, पण ती स्ट्रेट लाईन असते का, नाही, ती काय असते, कर्व लाईन असते.
मग आपला स्ट्रेट लाईनचा डिस्टन्स काय असणार आहे? आपण तर पाहताना स्ट्रेट स्ट्रेट म्हणून पाहतोय, पण ऍक्च्युअल मध्ये पाहतोय कुठे? इथे पाहतोय. आपल्याला पाहायचं असतं इथे, पण आपण पाहतोय इथे. तर त्या टायमाला काय झाला, हा एवढा पार्ट म्हणजे काय झाला, रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन करेक्शन वगैरे कसं फाइंड आउट करणार आहे किंवा कर्वेचर करेक्शन कसे फाइंड आउट करणार आहे त्याचे फॉर्म्युले आपण पुढे पाहणारच आहेत, ठीक आहे. त्यानंतर ऑब्स्टेकल टू मेजरमेंट. समजा आपलं काय दिलेलं आहे, एखादं मेजरमेंट करतोय आपण, त्या टायमाला आपल्याला ऑब्स्टेकल आले, तर त्या टायमाला आपण काय करणार आहे, चेनिंग घेणार आहे. तर चेनिंगच्या वेळेस आपल्याला काय थोडे बहुत एरर येणार, तर ते एरर म्हणजेच काय, हे नॅचरल एरर झाले. नंतर डिक्लिनेशन, समजा तिथे मॅग्नेटिक फील्ड आहे, तर त्या टायमाला मॅग्नेटिक फील्डच्या वेळेस आपल्याला रीडिंग काय येणार आहे, अक्युरेट येणार आहे का, नाही येणार. तर त्या टायमाला काय होणार, एरर येणार, म्हणजे ते कोणते बेरिंगचे एरर येणार. तर ते बेरिंग कशी कॅल्क्युलेट करायची, डिक्लिनेशन म्हणजे काय असतं, ते आपण पुढे पाहूयात. ठीक, हे झाले नॅचरल एरर. नंतर इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर मध्ये काय असतं, आता बघा, इनपरफेक्शन, इनपरफेक्ट कन्स्ट्रक्शन अँड ऍडजस्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणजेच काय, आता एखादं इन्स्ट्रुमेंट आपल्याला दिलेलं आहे, ऑलरेडीच आपण काय केलेलं आहे, चेन काय म्हणलं आपण, चेनला आपण कॅलिब्रेट केलेलं आहे. समजा 30 मीटरची चेन घेतलेली आहे आणि ती ज्या टायमाला आपण लॅबमध्ये मेजर करत होतो त्या टायमाला ती 30 मीटरचीच होती, पण साईटवर गेल्यानंतर काय झालं, टेम्परेचर चेंज झाले आणि त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काहीतरी एरर आला. किंवा ऑलरेडी आपण कॅलिब्रेट करत असताना 30 मीटरची चेन कॅलिब्रेट केली, पण ती 30 मीटरची नसेल, ती काय असेल, ऑलरेडीच 30.2 असेल, पण आपण काय कॅलिब्रेशन आपलं चुकलं आणि ते काय झालं 30.2 होती. मग त्या टायमाला काय झाला, एरर झाला. आपण जे डिस्टन्स जे काय मेजर करणार आहे, समजा 500 मीटर डिस्टन्स मेजर करणार, तर ते काय असणार आहे, अक्युरेट नसणार आहे. तर त्या टायमाला आपण काय करणार आहे, ते म्हणजेच काय, इन्स्ट्रुमेंटल एरर. किंवा आपल्याला काय, आता थिओडोलाईट दिलेलं आहे, थिओडोलाईट मधलं काय, मेन प्लेट, व्हर्नियर ह्याच्या रीडिंग घ्यायच्या, तर त्या टायमाला हे जर आपलं अक्युरेट नसेल, मेन प्लेटवरच्या रीडिंग अक्युरेट नसतील किंवा व्हर्नियर अक्युरेट नसेल, तर त्या टायमाला जे काय एरर येणार आहे ते म्हणजेच काय, इन्स्ट्रुमेंटल एरर असणार आहे. म्हणजे हा, दीज एरर कॅन बी लिमिटेड विथ द प्रिसिजन बाय अप्लाइंग प्रॉपर करेक्शन. म्हणजेच काय, आपल्याला एखाद्या गोष्टीची प्रिसिजन व्हॅल्यू काढायची आहे, तर त्या टायमाला आपल्याला काय करावं लागतील माहिती का, प्रॉपर करेक्शन अप्लाय करावं लागतील. ठीक आहे, तर आपल्याला काय मिळतील, इन्स्ट्रुमेंटल एरर इलिमिनेट होऊन त्याचं करेक्शन मिळेल आणि आपण ते अक्युरेट व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, प्रिसिजन आणि अॅक्युरेसी यातला डिफरन्स बघा. आपण जर म्हणलं अॅक्युरेट व्हॅल्यू काय, समजा आता हा सर्कल आहे, ठीक आहे, हे सर्कल आहे, समजून घ्या, हा सर्कल आहे आणि ह्या सर्कलचा सेंटर काय, इथे. ठीक आहे, म्हणजेच काय झालं, ह्या अॅक्युरेट पॉईंट सांगतोय आपण की हा सर्कलचा सेंटर इथेच आहे. पण प्रिसिजन जर सांगायचं झालं तर प्रिसिजन काय, नंबर ऑफ व्हॅल्यूज, ह्या नंबर ऑफ व्हॅल्यूज काय आसपास आहे सर्कलच्या, सर्कलचा सेंटर तर इथे असणार आहे, पण काय हा प्रिसिजन व्हॅल्यू, ह्या नंबर ऑफ व्हॅल्यू घेतल्या, नंबर ऑफ व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यूच्या जवळपास येतात, म्हणजेच काय, सेंटरच्या जवळपास येतात. तर त्या टायमाला काय म्हणणार आपण, प्रिसिजन. म्हणजे आता जर सर्वेइंग मध्ये सांगायचं झालं तर सर्वेइंग मध्ये कसं सांगणार त्या गोष्टीला, समजा आपण डिस्टन्स मेजर करतोय 7.1 मीटर, ठीक आहे, हे काय झालं, अॅक्युरेसी झाली. पण जर प्रिसिजन सांगायचं म्हणलं तर काय, तिथेच आपण व्हर्नियर स्केल युज केला आणि 7.125 मीटर आपली व्हॅल्यू आली, तर हा काय झाला, हा प्रिसिजन झाला आणि ही अॅक्युरेसी झाली. ठीक आहे, नंतर आता कम्युलेटिव्ह एरर. कम्युलेटिव्ह एरर म्हणजे काय असतं, दीज एरर विच ऑकर, म्हणजे काय, असे एरर विच ऑकर इन द डायरेक्शन, सेम डायरेक्शन, सेम डायरेक्शनला काय होतात, हे ऑकर होतात. दीज एरर म्हणण्यापेक्षा इथे द एरर विच ऑकर इन सेम डायरेक्शन टेन्स टू कम्युनिकेट, म्हणजे काय, सेम डायरेक्शनला एरर हे ऑकर होतात. म्हणजे काय, कम्युलेटिव्ह एरर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ लाईन असतं. आता इथे म्हणजे नेमकं सांगायचं काय, आता इथे चेन एरर येऊ शकतात. समजा आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला चेन दिलेली आहे, 30 मीटरची चेन दिलेली आहे, ती कॉन्ट्रॅक्ट जर झाली तर 29.8 जर व्हॅल्यू येत असेल कॉन्ट्रॅक्शनचे, डबल कॅलिब्रेट केलं आपण लॅबमध्ये जाऊन, तर त्या टायमाला 30 मीटरची चेन 29.8 मीटर होते. तर हे काय झालं, कॉन्ट्रॅक्शन झालं. समजा ही चेन 30.2 होती टेम्परेचर चेंजेसमुळे, तर हे काय झालं, एक्सपान्शन झालं. समजा हे टेम्परेचर चेंजमुळे नाही होतं, टेम्परेचर चेंजमुळे आपली चेनची व्हॅल्यू चेंज होत आहे. समजा तिथे काय झालं, आपण एखादी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे, डिस्टन्स कॅल्क्युलेट केलेलं आहे टेम्परेचर, आणि काय झालं, चेनची व्हॅल्यू ऑलरेडी 30 मीटर होती आणि टेम्परेचर काय होतं त्या टायमाला काउंट करताना 30 सेंटीमीटर, लॅबचं टेम्परेचर 30 सेंटीग्रेड होतं, पण साईटवर गेल्यानंतर ते काय झालं, 40 सेंटीग्रेड झालं. तर त्या टायमाला काय झालं, चेन एक्सपांड झाली, कशामुळे झाली, टेम्परेचरमुळे झाली.
किंवा आपल्याला काय दिलेलं आहे पुलमुळे झालेलं आहे चेंजेस, अशा टाईपचे करेक्शन्स म्हणजे कशामध्ये येणार, कम्युनिटिव्ह एररमध्ये येणार. ते कोणकोणते असतात? करेक्शन ड्यू टू टेम्परेचर, करेक्शन ड्यू टू कर्वेचर, सॉरी सँड पूल, किंवा आपलं चेन करेक्शन, टेप करेक्शन, या सगळ्या गोष्टींमुळे येणारे करेक्शन म्हणजेच काय? कम्युनिटिव्ह एरर. एमएसएल सुद्धा यामध्ये येतं. एमएसएल म्हणजेच काय? मीन सी लेवल. मीन सी लेवलच्या करेक्शन काय असतात? ते सुद्धा यामध्येच येतात. आता नेक्स्ट, कॉम्पेन्सेटिंग एरर. कॉम्पेन्सेटिंग एरर म्हणजे काय? दीज एरर आर ऑकर इन बोथ डायरेक्शन. म्हणजेच काय? कॉम्पेन्सेटिंग एरर काय असतात? लेंथ ऑफ लाईनच्या दोन्ही डायरेक्शनला हे येतात एरर. आता कॉम्पेन्सेटिंग एरर काय असतो? इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ लाईनला प्रपोर्शनल असतो. कॉम्पेन्सेटिंग एरर म्हणजे नेमके कोणते एरर आता? इनकरेक्ट होल्डिंग अँड मार्किंग ऑफ एरो, फ्रॅक्शनल पार्ट ऑफ चेन मे नॉट बी करेक्ट. म्हणजे काय? आता समजा आपल्याला काय दिलेली आहे, 30 मीटरची ही टोटल चेन दिलेली आहे. समजा इथे आपले काहीतरी चेन आहे आणि ही टोटल पूर्ण चेन करेक्ट आहे, फक्त काय हा एवढाच पार्ट जो काही आहे तो आपल्याला वन लिंक असायला पाहिजे होता. तो वन लिंक नसून काय होतोय? तो जास्त तरी होतोय, नाहीतर कमी तरी होतोय. हा वन लिंक नसून तिथे काय होतंय? 1.2 लिंक होतोय, और 1.3 लिंक होतंय, और इथे काय होतंय? 0.8 लिंक होतंय. म्हणजे कमी कॉन्ट्रॅक्ट किंवा एक्सपांड होतोय. तर त्या टायमाला आपण काय म्हणणार? फ्रॅक्शन पार्ट ऑफ चेन इज नॉट करेक्ट. तर अशा एररला आपण काय म्हणणार? कॉम्पेन्सेटिंग एरर म्हणणार. ठीक आहे. नंतर प्लंबिंग. आपण ज्या टायमाला प्लंबॉप करतो, लाईन घेतो, तर आपण प्लंबॉप लाईन सेंटरिंगसाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी आपण प्लंबॉप लाईन यूज करतो, तर त्या टायमाला काय म्हणले बघा? प्लंबिंग मे बी इनकरेक्ट व्हाईल चेनिंग ऑर स्वेपिंग ऑन स्लोप. म्हणजे काय? आता स्लोपवर आपण एखादा डिस्टन्स मेजर करतोय, तर त्या टायमाला आपण काय करतोय? ट्रायपॉड सेट करतोय, आणि ट्रायपॉडवर काय करणार? थिओडोलाइट सेट करणार. तर त्या टायमाला आपण जी काही प्लंबिंग केलेली आहे किंवा जे काही एरो मार्क केलेले आहे, तर ते एरोची जी होल्डिंग आहे ती प्रॉपर नसेल किंवा इनकरेक्ट असेल, तर त्या टायमाला काय असणार आहे? ते कॉम्पेन्सेटिंग एरर असणार आहे. असे एरर आपल्याला करेक्ट करता येतात का? कॅल्क्युलेशन थ्रू आपल्याला हे एरर करेक्ट करता येत नाही. ठीक आहे. नंतर आणखीन एक आहे, कोणता एरर? सॉरी, यामध्येच आणखीन कोणता एरर आहे? इनकरेक्ट सेटिंग ऑफ चेन अँगल विथ द क्रॉस स्टाफ. म्हणजे काय? आता इनकरेक्ट सेटिंग, समजा आपल्याला क्रॉस स्टाफ यूज केला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे? 90 डिग्रीचा हे ऑफसेट मार्क करायचं आहे. तर त्या टायमाला काय केलंय आपण? हा 90 डिग्री होत नसून इथे समजा 89 डिग्री होतोय, समथिंग काहीतरी होतं. तर त्या टायमाला काय आपल्याला ह्या डायरेक्शनला असं जायचं होतं, पण हे काय झालं? क्रॉसमध्ये गेलं. तर हे काय, अशा टाईपचे एरर काय करू शकतो? आपण इलिमिनेट नाही करू शकतो, म्हणजे कॅल्क्युलेट नाही करू शकत. दीज एरर कॅन नॉट बी करेक्टेड ॲज द नेचर नॉट नोन क्लिअरली. म्हणजेच काय? हा एरर कुठे झालाय? आता टोटल लाईन असेल काहीतरी 1500 और समथिंग एल्स व्हॅल्यू, तर त्या टायमाला आपल्याला हा एरर ऑफसेट घेताना इथे झालाय का, इथे झालाय का, इथे झालाय, नेमकं माहीत नाही आहे ना. त्यामुळे हे एरर काय? कॉम्पेन्सेटिंग एरर म्हणून आपण डिवाइड करतो. जर समजा आपल्याला तेच एरर कुठे झालेत आपल्याला माहीत असतं, तर आपण काय करू शकतो? हा 89 डिग्रीचा 90 डिग्री करून आपण काय करू शकतो? कॅल्क्युलेट करू शकतो. त्यासाठी एरर अप्लाय करू शकतो आणि करेक्शन अप्लाय करून आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. ऍक्सिडेंटल एरर ऑर मिस्टेक, याच्यामध्ये काय असतं? ऍक्सिडेंटल एरर म्हणजे कोणते? डिस्प्लेसमेंट ऑफ एरो. समजा आपण लाईन मार्क करत गेलोय आणि काय झालं, काही प्रॉब्लेममुळे काय झालं, एरोची काय डिस्प्लेसमेंट झाली, किंवा मिसकाउंटिंग ऑफ चेन लेंथ. समजा आपल्या इथे 10 चेन लेंथ झाल्या, पण इथे आपण काय झालं, चुकून 9 चेन लेंथ म्हणून काउंट केले. ठीक आहे. हे अशा टाईपचे एरर. मिसरीडिंग ऑर एरर इन बुकिंग म्हणजे काय? आपण जर एरर लिहिताना आपण काय लिहिलं, 10 चेन झालेलं आहे, आणि त्याच एररला लिहिताना आपण समजा इथे 11 लिहिलं किंवा 12 लिहिलं और त्यापेक्षा कमी लिहिलं, तर त्या म्हणजे काय झालंय? मिसरीडिंग आपल्या स्वतःच्या चुकांमुळे. ठीक आहे. मिस्टेक आर ब्लंडर्स कॅन नॉट बी रेक्टिफाईड. म्हणजे काय? अशा टाईपच्या मिस्टेक ज्या काही असतात त्या आपण रेक्टिफाय करू शकत नाही, आणि त्या नॉर्मल गोष्टी असतात, त्यामुळे आपण त्याला काय करू शकतो? रेक्टिफाय करू शकत नाही. हे झाले एररचे पॉइंट. आता नेक्स्ट, करेक्शन अप्लाय करायचे आहेत आपल्याला. करेक्शन कशा कशावर अप्लाय करू शकतो? स्टँडर्डायझेशन, करेक्शन फॉर स्टँडर्डायझेशन, करेक्शन फॉर स्लोप, टेम्परेचर, पूल किंवा सॅग करेक्शन, एमएसएल करेक्शन दिले असतील तर एमएसएल करेक्शन,
आणि नेक्स्ट काय मिस अलाइनमेंट असेल तर मिस अलाइनमेंट साठी काही करेक्शन आपण अप्लाय करतो. तर ते करेक्शनचे फॉर्म्युले काय, ते करेक्शन आपण अप्लाय करताना कशी अप्लाय करतो ते बघूया. त्याच्या शेवटीचे फॉर्म्युले बघूया. फर्स्ट ओके करेक्शन 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 कोणकोणते असतात फर्स्ट बघूया. करेक्शन फॉर स्टँडर्डायझेशन. ठीक आहे, स्टँडर्डायझेशन साठी आपण करेक्शन कसं अप्लाय करतो बघ. सी ए त्यालाच काय नाव देऊया, सिम्बॉल सी ए. सी ए इज इक्वल्स टू कॅपिटल एल डिवाइड बाय स्मॉल एल इन टू सी. हे काय झालं, करेक्शन फाइंड आउट करण्याचा प्रॉब्लेम. ठीक आहे, कॅपिटल एल म्हणजे आता काय, सी ए तर माहिती आहे आपल्याला, करेक्शन फॉर स्टँडर्डायझेशन त्याला आपण सी ए म्हणलं. आता कॅपिटल एल म्हणजे काय, तर कॅपिटल एल म्हणजे काय, मेजर्ड लेंथ ऑफ लाईन, मेजर्ड लेंथ ऑफ लाईन. ठीक आहे, त्यानंतर एल स्मॉल एल, स्मॉल एल म्हणजे काय, डेझिग्नेटेड लेंथ ऑफ लाईन, सॉरी लेंथ ऑफ चेन आहे, डेझिग्नेटेड लेंथ ऑफ चेन. आणि कॅपिटल सी, सॉरी हे ओनली सी वाला जे आहे ना ते म्हणजे काय, करेक्शन पर चेन लेंथ करेक्शन पर चेन लेंथ. याच्या आता व्हॅल्यू जर ठेवलं तर ते कसं येणार ते बघूया. एक प्रॉब्लेम घेऊया. ठीक आहे, आता आपल्याला प्रॉब्लेम कसं देतात बघा. क्वेश्चन द लेंथ ऑफ लाईन, द लेंथ ऑफ सर्वे लेंथ ऑफ सर्वे लाईन व्हेन मेजर्ड विथ ए चेन 20 मीटर. आणि त्याने लेंथ किती मेजर केली आहे, एल इज इक्वल्स टू मेजर्ड लेंथ ऑफ लाईन इज 841.5 मीटर. ठीक आहे, आणि हे मेजरमेंट झाल्यानंतर आपल्याला काय करेक्शन म्हणजे काय, लेंथ जी काही आपली चेन लेंथ आहे, फाउंड दॅट चेन इज 0.1, चेन इज लॉंग बाय 0.1 मीटर. म्हणजे 0.1 मीटर ने काय चेन लॉंग झालेली आहे, म्हणजे किती 20.1 मीटरची चेन झालेली आहे. तर त्या टायमाला त्यांनी काय म्हटलंय, फाइंड द करेक्शन फॉर स्टँडर्डायझेशन ऑर फाइंड द ओरिजिनल लेंथ ऑफ सर्वे लाईन. तर आता त्याला फाइंड करताना काय करणार, आपल्याला त्यांनी दिलेलं आहे सी इज इक्वल्स टू स्मॉल सी इज इक्वल्स टू दिलेलं आहे 0.1 मीटर. त्यानंतर कॅपिटल एल इज इक्वल्स टू दिलेलं आहे 841.5 मीटर. आणि स्मॉल एल इज इक्वल्स टू आपल्याला माहिती आहे चे ओरिजिनल लेंथ ऑफ चेन 20 मीटर. ठीक आहे, ह्या सगळ्या व्हॅल्यू ठेवल्या, ह्या सगळ्या व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपण काय इथे सी ए इज इक्वल्स टू कॅपिटल एल डिवाइड बाय स्मॉल एल इन टू सी केलं. तर कॅपिटल एल ची व्हॅल्यू काय, 841.5 डिवाइड बाय 20 इंटू 0.1. ठीक आहे, तर यानुसार जर व्हॅल्यू फाइंड आउट केली तर ही व्हॅल्यू किती येणार आहे, 845.71 मीटर. ठीक आहे, ही काय झाली आपली सी ए झाली, म्हणजे काय लेंथ ऑफ सर्वे लाईन, ओरिजिनल लेंथ ऑफ सर्वे लाईन. सॉरी इथे काय येणार आहे, ही व्हॅल्यू अशी नाही येणार आहे, आपल्याला करेक्शन काय येणार आहे 4.21 मीटर. हे काय आपलं करेक्शन झालं, ओरिजिनल ऍक्च्युअल लेंथ ऑफ लाईन म्हणजेच काय आपण त्याला देऊया एल डॅश, कॅपिटल एल डॅश नाव देऊया. आणि ते एल डॅश काय, एल प्लस सी ए केलं की आपल्याला व्हॅल्यू काय मिळते, 845.71 मीटर. ठीक आहे, ही काय झाली ओरिजिनल लेंथ ऑफ लाईन झाली. हे झाले, ठीक आहे. हे मी जे काही प्रॉब्लेम घेत आहे किंवा शिकवत आहे ना ते मी मेड इझी आयएएस मास्टर अँड ए सी या तिन्ही बुकमधून शिकवत आहे. आणि काही रेफरन्स बुक आहेत जसं बी सी पुनमिया वगैरे,
तर या सगळ्या गोष्टी या चार बुक्सचा रेफरन्स घेऊन मी शिकवत आहे. प्रॉब्लेम जरी घेतले तरी मी या बुकमधून घेईल किंवा काही गोष्ट प्रॉब्लेम बाहेरचेही घेईल. ठीक आहे, मी कुठलेही क्लासेस चालवत नाही त्यामुळे कोणत्या क्लासेसचं कॉपी कॅट करते असं म्हणण्याचा प्रश्नही येत नाही. ओके ओके, करेक्शन ऑफ स्टँडर्डायझेशनमध्ये सी ए जो काही असतो, सी ए इज पॉझिटिव्ह. सी ए कधी पॉझिटिव्ह असेल? ज्या टायमाला मेजर्ड लेंथ जी काही असणार आहे. सी ए जर पॉझिटिव्ह असेल तर आपण मेजर्ड लेंथ म्हणजेच काय, कॅपिटल एल जी आहे ती व्हॅल्यू काय करणार आहे, ऍड करणार आहे त्यामध्ये, एल ऍड करणार आहे. आणि सी ए कधी पॉझिटिव्ह असेल? ज्या टायमाला आपली जी काही लेंथ आहे म्हणजे चेन आहे किंवा टेप आहे तो काय झालेला असेल, एक्सटेंड झाला असेल म्हणजे एक्सपान्शन झालं असेल त्या टायमाला, तर त्या टायमाला सी ए काय येणार आहे, पॉझिटिव्ह. सी ए इज निगेटिव्ह त्या टायमाला काय करणार आहेत आपण, एल जे काय आहे ते सबस्ट्रॅक्ट करणार आहेत म्हणजेच मायनस करणार आहेत. ठीक आहे, आणि त्या टायमाला काय असणार आहे आपलं, जी काही चेन आहे ते शॉर्टनिंग तर शॉर्टनिंग झालं असेल म्हणजेच काय, कॉन्ट्रॅक्शन, शॉर्टनिंग ऑर कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे, तर त्या टायमाला आपण सी ए निगेटिव्ह घेणार आहे. हे झाले सी एशी रिलेटेड. आता स्लोप ऑफ करेक्शन फॉर स्लोप. ओके, करेक्शन फॉर स्लोप, करेक्शन त्यासाठीचा आपला फॉर्म्युला काय आहे बघा. आता त्याआधी डायग्राम काढूया. समजा ही काय आपल्याला एक लाईन आहे, हॉरिझॉन्टल लाईन किंवा हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे काय, ए बी. आणि आपण ज्या टायमाला हिल असेल किंवा स्लोपिंग ग्राउंड असेल तर त्या टायमाला आपण मेजर करताना काय करणार आहे, हे ए टू बी डॅश आपल्याला डिस्टन्स मिळतं म्हणजेच काय, हे स्मॉल एल आपल्याला डिस्टन्स मिळतं. आणि हे बी टू बी डॅश आपल्याला काय, त्या हिलची किंवा त्या ऑब्जेक्टची हाईट आपल्याला माहीत असते. तर त्या टायमाला आपण काय, हे काय स्मॉल डी म्हणू शकता किंवा कॅपिटल एल पण म्हणू शकता. याला आपण स्मॉल एल म्हणूयात आणि याला काय म्हणूयात, मेजर लेंथला कॅपिटल एल म्हणूयात. ठीक आहे, हे झाले आपले डिस्टन्सेस, हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स स्मॉल एल, मेजर डिस्टन्स जे काय आपल्याला माहिती आहे ते नोन डिस्टन्स कोणतं, कॅपिटल एल, बी टू बी डॅश आपल्याला हाईट माहिती आहे ती काय, स्मॉल एच. तर त्यानुसार करेक्शन फॉर स्लोप आपल्याला काय करायचे, अप्लाय करायचे. तर त्याला आपण काय नोट करतो, सी एस म्हणतो आपण. सी एस इज इक्वल्स टू फॉर्म्युलेने जर काढलं तर किती येतं, कॅपिटल एल अंडर रूट ऑफ कॅपिटल एल मायनस अंडर रूट ऑफ एल स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर. ठीक आहे, याला काढताना आपण आता कसं करणार, करेक्शन फाइंड आउट करतो. तर त्या टायमाला करेक्शन फॉर स्लोप, करेक्शन फॉर स्लोप काय असणार आहे, कॅपिटल एल मायनस स्मॉल एल घेतोय आपण. ठीक आहे, जर याचं डेरिव्हेशन जर पाहायचं म्हटलं तर ते कसं येतं बघ, कॅपिटल एल मायनस स्मॉल एल. ठीक आहे, हे लिहिलं कॅपिटल एल जशाच तसं ठेवा. स्मॉल एलला आपण काय लिहू शकतो, पायथागोरसचा थेरम जर यूज केला आपण तिथे, तर स्मॉल एल आपण काय लिहू शकतो, अंडर रूट ऑफ कॅपिटल एल स्क्वेअर मायनस स्मॉल एल स्क्वेअर. ठीक आहे, हे लिहिलं, ठीक आला तोच फॉर्म्युला. त्यानंतर आता याला जर पुढेच आणखीन सोडवलं तर हे काय, कॅपिटल एल जशाच तसं राहिलं, एल स्क्वेअर अंडर रूट ऑफ एल स्क्वेअर काय केलं आपण, कॉमन काढलं. त्या टायमाला इथे काय उरलं, वन वन मायनस एल स्क्वेअर डिवाइड बाय एल स्क्वेअर, हे काय झालं, ब्रॅकेटमध्ये उरलं. ठीक आहे, तर आता याला जर पुढे सॉल्व्ह केलं तर काय येणार, एल मायनस हे एल स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आलं तर एल अंडर रूटमध्ये काय उरलं, वन मायनस एच डिवाइड बाय एल स्क्वेअर. ठीक आहे, एच स्क्वेअर एल स्क्वेअर आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर दिला इथे. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर आता पुढे ह्याला जर पुढे सॉल्व्ह केलं तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, कोणती, एल मायनस एल हे अंडर रूटचा स्क्वेअर म्हणजेच काय, आपण ह्याला असंही लिहू शकतो, वन मायनस एच बाय एल स्क्वेअर होल ब्रॅकेटचा वन हाफ पॉवर. ठीक, हे असं लिहिलं, स्क्वेअर रूट काढून टाकून आपण वन हाफ लिहिलं काय, स्क्वेअर रूट लिहिलं काय, सेम होतं. ठीक आहे, आता जर इथे असं दिलेलं आहे, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, कोणता, वन मायनस एक्स रेज टू पॉवर एन असं जर असेल तर त्या टायमाला तो किती होतो, वन मायनस एन एक्स, हा काय फॉर्म्युला होतो. ठीक आहे, मग आता इथे आपल्याला दिसतंय वन मायनस एक्स, एक्सच्या ठिकाणी आपलं काय, एच बाय एल ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय, हा पूर्ण होल टर्म म्हणजे काय आपला एक्स आहे, आणि रेस टू पॉवर वन हाफ आहे म्हणजे काय, एन म्हणजे काय, वन हाफ आहे. ठीक आहे, ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करूयात, इथे व्हॅल्यू पुट करूयात, एल मायनस एल आणि इथे काय केलं, वन मायनस एन काय आहे, वन हाफ आहे, वन हाफ इन टू एच बाय एल ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, हे झालं सॉल्व. ठीक आहे, ह्यालाच पुढे सॉल्व्ह करूयात,
तर याला सगळ्यांना सॉल्व केल्यानंतर आता काय हे मध्ये पूर्ण मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. एल मायनस हे एल ब्रॅकेटमध्ये होल मल्टिप्लाय करूयात. एल एल इंटू वन मायनस एल मायनस मायनस प्लस एल. ठीक आहे, प्लस झालं इथे प्लस. आणि इथे काय एच स्क्वेअर डिवाइड बाय एल स्क्वेअर हे ऑलरेडी आहे इंटू टू. हे ऑलरेडीची टर्म इथे आहे इंटू काय झालं हे एल. ठीक आहे, इथलं एक एल कटलं, हे एल कटलं आणि हे एल मायनस एल हे पण कटलं. उरलं काय आपल्याकडे एच स्क्वेअर डिवाइड बाय टू एल. म्हणजे आपला सी एस काय आला, करेक्शन फॉर स्लोप काय आला, एच स्क्वेअर डिवाइड बाय टू एल. हा काय झाला आपलं अप्रॉक्सिमेटली सी एस म्हणजेच काय करेक्शन फॉर स्लोप आला. आता करेक्शन फॉर स्लोप काय असतो, ऑलवेज निगेटिव्ह असतो. कारण की का ए इंटू बीचं जे काही डिस्टन्स असणार आहे ते नेहमी कमी असतं हॉरिझॉन्टल जे काय आपलं स्लोपचं डिस्टन्स आहे. समजा स्लोप हा अपवर्ड साईडला आहे, ठीक आहे, ह्या अपवर्ड साईडला थीटा झाला. समजा स्लोप जर हा निगेटिव्ह डाऊनवर्ड साईडला जरी असतं म्हणजे डिप्रेशन जरी असतं तरीही हा कॅपिटल एल काय असतं एलपेक्षा मोठाच असतं. कारण की इथे काय असणार आहे कॅपिटल एल इज ऑलवेज ग्रेटर दॅन स्मॉल एल. त्यामुळे काय करेक्शन फॉर स्लोप इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हा काय सी एस इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे झालं करेक्शन फॉर स्लोप. नेक्स्ट करेक्शन टू टेम्परेचर. करेक्शन ड्यू टू टेम्परेचर. करेक्शन ड्यू टू टेम्परेचर. आता एव्हरी आपण काय करतो एखादा चेन आहे किंवा टेप आहे तर त्याला काय करतो आपण लॅबोरेटरीमध्ये कॅलिब्रेट करतो. म्हणजेच काय करतो ड्यू ड्यूएल एव्हरी मेजरिंग इंस्ट्रुमेंट इंस्ट्रुमेंट्स इज कॅलिब्रेटेड इन लॅब. लॅबमध्ये काय करतो त्याला कॅलिब्रेशन करतो म्हणजे त्यांची ॲक्युरेसी चेक करतो आपण ते ॲक्युरेट आहेत की नाही. कधी ॲट फिक्स टेम्परेचर, एका फिक्स टेम्परेचरला ते चेक करतो. ॲट फिक्स टेम्परेचर अँड फिक्स्ड पूल. फिक्स्ड टेम्परेचर अँड फिक्स्ड पूल. पूल पण म्हणू शकता और टेन्शन पण म्हणू शकता. ठीक आहे, ॲट फिक्स्ड टेम्परेचरला किंवा पूलला आपण काय करतो त्याला कॅलिब्रेट करत असतो. ठीक आहे, मग आता करेक्शन ड्यू टू टेम्परेचरमध्ये समजा कॅलिब्रेशन केलं टेम्परेचर ॲट काय केलं टेम्परेचर ॲट लॅब. लॅबमध्ये ज्या टायमाला टेम्परेचर घेतलं कॅलिब्रेट करत असताना ते टेम्परेचर किती होतं टी झिरो. आणि आपण साईटवर गेलो एखाद्या ठिकाणी तर त्या टायमाला साईटवरचं टेम्परेचर किती असणार आहे तर ते असेल टी एम एक मांडलं. तर त्या टायमाला करेक्शन काय येणार आहेत, करेक्शन ड्यू टू टेम्परेचर. टेम्परेचरमुळं आपल्या लेंथमध्ये काय करेक्शन येणार आहेत ते एल इंटू ब्रॅकेट टी एम हे कॅप स्मॉल टी एम TM मायनस टी झिरो इंटू अल्फा. अल्फा म्हणजे काय असणार आहे आपला कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. लिहून घेऊया कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. ठीक आहे, हा कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन असणार. आणि L म्हणजे माहिती आहे आपल्याला मेजर्ड लेंथ ऑफ लाईन. ठीक आहे, आणि हा जो काही करेक्शन मिळणार आहे तो करेक्शन आपल्याला होल ह्याच्यासाठी मिळणार आहे का पूर्ण लाईनसाठी, नाही. फॉर ह्याचं जे काही युनिट असणार आहे किंवा हे केवढ्या कशासाठी मिळणार आहे पर चेन लेंथ मिळणार आहे. म्हणजे एका चेन लेंथसाठी आपल्याला हे करेक्शन मिळणार आहे. समजा आपल्याला काय मिळालं आहे आता करेक्शन सी टेम्परेचर कॅल्क्युलेट केलं आणि तिची व्हॅल्यू काय आली टू आली, टू मीटर व्हॅल्यू आली. तर टू मीटर हे कशासाठी वन चेन लेंथसाठी, वन चेनसाठी. आणि आपण तिथे मेजर करताना आपलं टोटल डिस्टन्स मेजर केलं. समजा डिस्टन्स काहीतरी आलं आहे 600 मीटर काहीतरी. तर 600 मीटरमध्ये जर आपण चेन किती आहेत ते कॅल्क्युलेट करायचं म्हणलं तर चेन किती होणार आहे 30 मीटरची चेन यूज केली आहे. तर याला आपण काय केलं 30 मीटरने डिवाईड केलं तर आपल्याकडे चेन किती आल्या 20 चेन आल्या. ठीक आहे, ह्या 20 चेन तर आपल्याला त्या 20 चेनसाठी आपल्याला करेक्शन ऑफ टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे. फॉर 20 मीटर चेन
फॉर 20 मीटर सी टेम्परेचर क्या सी टेम्परेचर इज इक्वल्स टू काय 2 × 20 केलं तर आपलं आन्सर काय आलं 40 मीटर. हे 40 मीटर आणि ओरिजिनल डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार. समजा ओरिजिनल डिस्टन्स यल डॅश इज इक्वल्स टू घेतलं आपण तर यल किती होतं यल प्लस सी टेम्परेचर ॲड करायचं सी टेम्परेचर. तर त्या टायमाला सी टेम्परेचर ॲड केलं सी टेम्परेचर आपलं आलेलं आहे 40 मीटर ओरिजिनल डिस्टन्स होतं 600 मीटर 600 प्लस 20 केलं सॉरी 40 आहे 40 केलं तर किती आलं 640 मीटर आपली ओरिजिनल लेंथ मिळाली. हे झालं. आता सी टेम्परेचर आपण अप्लाय करत असताना करेक्शन कधी पॉझिटिव्ह घेणार आहे आणि कधी निगेटिव्ह घेणार आहे हे पण बघा. ठीक आहे आता टेम्परेचर ऑन साईट इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑन इन लॅब. लॅबच्या टेम्परेचरपेक्षा साईटचं टेम्परेचर जर जास्त असेल तर त्या टायमाला जे काही करेक्शन येणार आहे आपलं ते करेक्शन काय असणार आहे पॉझिटिव्ह करेक्शन असणार आहे पॉझिटिव्ह करेक्शन. आणि टेम्परेचर ऑन साईट इज लेस दॅन टेम्परेचर ऑन लॅब टेम्परेचर ॲट लॅब तर त्या टायमाला करेक्शन जे काही येणार आहे ते काय असणार आहे निगेटिव्ह करेक्शन असणार आहे. ठीक आहे त्यानुसार आपण हे करेक्शन फाइंड आउट करू शकतो. अल्फा कोएफिशियंट आपल्याला दिलेला असेल. आता चेन स्टीलची यूज करतो आहे तर स्टीलचा कोएफिशियंट यूज करायचा. जर कुठल्या दुसऱ्या मटेरियलचा यूज करतो आहे तर त्या टायमाला त्या गोष्टीचा यूज करायचा. इन्व्हा टेप यूज करतो आहे तर आपल्याला माहिती आहे इन्व्हा टेप कशाचा अलॉय ऑफ कॉपर अँड निकल असतो तर त्याचा कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपॅन्शन यूज करायचा आणि ते फाइंड आउट करायचं. ठीक आहे बेसलाईन फाइंड काढण्यासाठी आपण माहिती आहे इन्व्हा टेप यूज केला होता. इन्व्हा टेपचे डिटेल्स पण आपण टेपच्या वेळेस पाहिलेले आहेत. हे झालं करेक्शन ड्यू टू टेम्परेचर. समजा इथेच काय म्हणलेलं आहे आपण फिक्स्ड पूलसाठी पण आपण काय करतो फिक्स्ड पूलला पण आपण काय करतो त्या चेनला कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे जर इथे काय म्हणलं नेक्स्ट करेक्शन कोणतं आहे करेक्शन ड्यू टू पूल. ठीक आहे ड्यू टू पूल असेल तर त्या टायमाला करेक्शन अप्लाय करण्यासाठी फॉर्म्युला कोणता तर सी पूल म्हणजेच काय हे नोटिफिकेशन झालं सी पूल इज इक्वल्स टू PM मायनस P0 इंटू कॅपिटल L डिवाइड बाय A E. यामध्ये PM म्हणजे काय टेम्परेचर ॲट साईट PM इज इक्वल्स टू सॉरी पूल ॲट साईट पूल ॲट साईट P0 म्हणजे काय पूल ॲट लॅब त्यानंतर यल माहिती आहे आपल्याला मेजर्ड लेंथ मेजर्ड डिस्टन्स ए म्हणजे काय एरिया आपला कशाचा एरिया चेन अँड टेपचा एरिया सॉरी एरिया ऑफ चेन ऑर टेप. आणि ई म्हणजे माहिती आहे आपल्याला यंग्स मॉडुलस हे झालं करेक्शन फॉर पूल. नेक्स्ट फिफ्थ नंबर आता कनेक्शन कोणतं करेक्शन फॉर सॅग करेक्शन फॉर सॅग करेक्शन फॉर सॅग मध्ये आता बघा आपल्याला समजा एखादे एरिया दिलेला सॉरी एरिया नाही आपल्याला एक ग्राउंड आहे आणि तिथे साईटमध्ये लॅबमध्ये टेस्टिंग सॅगचं करेक्शन चेक करताना कसं करतात तेव्हा हे काय आहेत आपले स्ट्रिंग रॉड आहे त्यालाच आपण स्ट्रेनिंग रॉड पण म्हणतो स्ट्रेनिंग रॉड आहे हे स्ट्रेनिंग रॉड. ठीक आहे आणि ही डायग्राम नीट काढते मी इथे आपण काही लोड अप्लाय केलेला आहे आणि ही काय आपली चेन आहे टोटल या चेनला लास्टला लोड अप्लाय केला फिक्स्ड पूल अप्लाय केला आहे इथे काय फिक्स्ड पूल आहे फिक्स्ड पूल म्हणजेच काय वेट अप्लाय केलेलं आहे आणि त्या टायमाला जर चेक केलं हा काय स्ट्रेट लाईनमध्ये आहे चेन जी काय आहे आपली काय ती स्ट्रेट लाईनमध्ये समजा साईटवर काम करून आल्यानंतर डबल आपण काय केलं कॅलिब्रेशन करण्यासाठी घेतली ती चेन त्या टायमाला कॅलिब्रेशन करताना आपल्याला लक्षात आलं हे साईडचे स्ट्रेनिंग रॉड असेच
त्या कॅनला चेन जी काही असायला पाहिजे होती ती अशी असायला पाहिजे होती स्ट्रेट लाईन मध्ये. इथे फिक्स्ड पूल सेम जो आधी अप्लाय केला होता तोच आधी आपण अप्लाय केला. त्या टायमाला तिथे चेनची जी काही लेंथ आहे ती चेन अशी नाही न राहता, ती काय झाली आता ही इथे सॅग दिला तिने, चेन इथे बेंड झाली आणि हा जो काही असणार आहे तो काय असतो सॅग. आणि आपल्याला हाच करेक्शन फाइंड आउट करायचा असतो, म्हणजेच काय करेक्शन फॉर सॅग फाइंड आउट करायचा. तर करेक्शन फॉर सॅग साठी आपल्याला काय फॉर्म्युला आहे आणि करेक्शन फॉर सॅग जो काही असणार आहे तो ऑलवेज निगेटिव्ह असणार आहे, कारण की जी काही चेन लेंथ आहे ती यापेक्षा वर तर नाही जाणार आहे, ऑलवेज डाऊनवर्डच येणार आहे, त्यामुळे काय हा ऑलवेज निगेटिव्ह करेक्शन असणार आहे. म्हणजे करेक्शन फॉर सॅग कधी येणार आहे, ज्या टायमाला चेनची लेंथ वाढलेली असेल किंवा कमी झालेली असेल त्याच टायमाला आपल्याला काय येणार आहे करेक्शन फॉर सॅग येणार आहे. ठीक आहे, जर चेनची लेंथ कमी झाली असेल तर ती काय असणार आहे एक्सपान्शन किंवा कॉन्ट्रॅक्शन असणार आहे. त्या टायमाला काय आपली चेन लेंथ जर कमी झाली असेल तरीही ती स्ट्रेट राहणार आहे, कारण की इकडे फिक्स्ड पूल अप्लाय करतोय त्यामुळे. ठीक आहे, आता करेक्शन हे काय ऑलवेज निगेटिव्ह. आता करेक्शन फॉर सॅग, सी सॅग इज इक्वल्स टू, याच्यासाठीचा फॉर्म्युला कोणता आहे, कॅपिटल डब्ल्यू स्क्वेअर, कॅपिटल डब्ल्यू स्क्वेअर डिवाइड इंटू एल डिवाइड बाय 24 PM म्हणजे काय पुल ॲट साईट. आणि कॅपिटल डब्ल्यू म्हणजे काय आपला UDL UDL लोड जो काय असणार आहे तो असणार आहे. जर समजा आपण त्याला जर आणखीन हे केलं UDL कसा लिहितो आपण W किलो न्यूटन पर मीटर असं काहीतरी लिहितो आपण. ठीक आहे, जर याला आपण ह्या टर्ममध्ये लिहायचं म्हणलं तर हे काय झालं कॅपिटल, आता समजा आपल्याला हे टोटल UDL दिलेलं आहे आणि आपल्याला काय इथे W दिलेलं आहे आणि हे ह्याची लेंथ काय दिलेली आहे L दिलेली आहे. ठीक आहे, तर याचं W इंटू एल म्हणजेच काय असणार आहे कॅपिटल W असणार आहे आपला जो की इथे दिलेला आहे. याला जर आपण पुढे लिहायचं म्हणलं तर काय स्मॉल W इंटू एल इंटू स्मॉल ऑलरेडी फॉर्म्युल्यामधला एल डिवाइड बाय 24 PM स्क्वेअर. ठीक आहे, हे एल एल म्हणजेच काय हे एल स्क्वेअर होईल इथे. ठीक आहे, तर त्या टायमाला हा जो काय W असणार आहे तो UDL असणार आहे, एल आपल्याला लेंथ माहिती आहे आणि हे 24 म्हणजे ॲट साईटवर असलेला पूल तो लिहिला की आपल्याला काय मिळत होतं करेक्शन फॉर सॅग मिळतं. ठीक आहे, यानुसार ही कॅल्क्युलेट करू शकता किंवा डायरेक्टली आपल्याला कॅपिटल W व्हॅल्यू दिलेली आहे W इंटू एल करून दिलेलं आहे त्यांनी ऑलरेडी. ही व्हॅल्यू जी काही असणार आहे ती आपली डायरेक्टली किलो न्यूटनमध्ये असणार आहे आणि ही जी स्मॉल W व्हॅल्यू असणार आहे ती कशामध्ये असणार आहे किलो न्यूटन पर मीटरमध्ये असणार आहे. तिथे बघायचं एक प्रॉब्लेम देताना त्यांनी लोड जो काही दिलेला आहे आपल्याला W तो किलो न्यूटन पर मीटरमध्ये दिलेला आहे का, W इज इक्वल्स टू कॅपिटल W इज इक्वल्स टू डायरेक्टली त्यांनी व्हॅल्यू जी काही दिलेली आहे ती W कशाची दिली आहे किलो न्यूटनमध्ये दिली आहे. किलो न्यूटनमध्ये असेल तर हा यूज करायचा, किलो न्यूटन पर मीटरमध्ये असेल तर हा यूज करायचा. ठीक आहे, हे झाले करेक्शन फॉर सॅग. आता एक आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवण्याची म्हणजे काय करेक्शन ऑफ सॅग प्लस इज इक्वल्स टू करेक्शन ऑफ पूल. म्हणजे जो काही आपण पूलला करेक्शन अप्लाय करणार आहे तो करेक्शन इज इक्वल्स टू सॅग करेक्शन असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय आता जर हा करेक्शन आपण काय केला हा सॅगचा करेक्शन घेतलाच नाही आणि आपण डायरेक्टली पूलचा करेक्शन घेतला तर इथे काय करावं लागणार आहे आपल्याला पूलचा लोड वाढावा लागणार आहे जेवढा साईटवर दिलेला आहे तो. ठीक आहे, तो लोड दिला तर ही काय वाय आपली चेन जी काय आहे ती स्ट्रेट राहणार आहे, म्हणजे तिथे काय येणार आहे करेक्शन ऑफ सॅग नाही येणार. म्हणजेच काय करेक्शन ऑफ सॅग अप्लाय करा किंवा करेक्शन ऑफ पूल अप्लाय करा दोन्ही एकच असणार आहे. यालाच आपण आणखीन एका फॉर्ममध्ये लिहू शकतो, ते म्हणजे काय करेक्शन ऑफ सॅग मायनस करेक्शन ऑफ पूल इज इक्वल्स टू 0 असंही म्हणू शकतो आपण. ठीक आहे, हे झालं करेक्शन ऑफ सॅग. नेक्स्ट आहे करेक्शन ऑफ सॅगशी रिलेटेड प्रॉब्लेम भरपूर आपल्याला तुम्हाला पुस्तकामध्येही मिळते. एक प्रॉब्लेम जर घ्यायचा म्हणला तर हा ठीक आहे आपल्याला काय दिलेलं आहे आता समजा W स्मॉल W इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे 10 kg दिलेलं आहे 10 kg पर मीटर दिलेलं आहे आणि टोटल लेंथ किती दिलेली आहे आपल्याला चेनची किंवा मेजर्ड लाईन किती आहे 24 meters आपण काय केलेली आहे मेजर केलेली आहे. त्या टायमाला पूल ॲट साईट किती अप्लाय केलेलं आहे 240 kg अप्लाय केलेलं आहे 240 kg आपण अप्लाय केलेलं आहे. तर करेक्शन फॉर सॅग काय येतो ते फाइंड आउट करा म्हणलं त्यांनी. तर करेक्शन फॉर सॅग आपल्याला इथे माहिती आहे आपल्याला फॉर्म्युला काय होता स्मॉल W इंटू एल स्क्वेअर
डिवाइड बाय 24 इंटू पीएम स्क्वेअर. ठीक आहे, सॉरी इथे समजा माझ्याकडून गडबड झाली. कोणती? स्मॉल डब्ल्यू इंटू एल. कॅपिटल डब्ल्यू म्हणजेच काय? स्मॉल डब्ल्यू इंटू एल चा स्क्वेअर आहे, कारण की ते स्क्वेअर आहे. इंटू आपल्याला आणखीन काय असणार आहे? हे एल असणार आहे. याला जर सॉर्ट केलं तरी तो काय होणार आहे? डब्ल्यू स्क्वेअर इंटू एल क्यूब असं होणार आहे. आधी लिहिताना माझं इथं खाली लिहिताना चुकलं होतं, ते तेवढं करेक्ट करून घ्या. ठीक आहे, आपल्याला स्मॉल डब्ल्यू दिलेलं आहे. स्मॉल डब्ल्यूची व्हॅल्यू ठेवूया 10 इंटू एल माहिती आहे 24 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एल आहे आणखीन एक 24 डिवाइड बाय फॉर्म्युलामधला 24 इंटू पीएमचा स्क्वेअर. पीएम किती आहे दिलेला आहे? 240चा स्क्वेअर. ठीक आहे, आता इथे काय? 10 इंटू 24 240 स्क्वेअर इंटू 24 डिवाइड बाय हे 24 इंटू 240चा स्क्वेअर हा असा आला. तर हे 24 कॅन्सल झालं. हे 240चा स्क्वेअर आणि हे 240चा स्क्वेअर कॅन्सल झालं, म्हणजे इथे काय उरलं? आपलं 1 उरला. म्हणजे करेक्शन फॉर सॅग किती आलं? 1 मीटर आला. ठीक आहे, आणि तो 1 मीटर काय आला? पर चेन लेंथनुसार आपला काय आला? तो सॅग आला. आणि त्याला काय करायचं? आपण टोटल चेन लेंथनुसार ॲड करायचं आणि ते फाईंड आउट करायचं. ठीक आहे, हे झालं करेक्शन फॉर सॅग. समजा आता इथे काय दिलेलं आहे? करेक्शन फॉर सॅग आलेलं आहे. आणि आपलं काय आहे? मेजर. टोटल लाईन आपण किती मेजर केलेली आहे? तर आपण 500 मीटर डिस्टन्स मेजर केलेलं आहे टोटल डिस्टन्स. तर त्याला काय करणार? ओरिजिनल डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी काय करणार? करेक्शन ऑफ सॅग काय असतो? नेहमी ऑलवेज निगेटिव्ह म्हणलं आहे. ठीक आहे, 500 - 1 मीटर केलं की आपल्याला काय मिळून जातो? 499 काय झालं? आपलं ओरिजिनल डिस्टन्स झालं. म्हणजेच काय? हा करेक्शन ऑफ सॅग इथे आपलं अप्लाय केलं. हे झाले करेक्शन फॉर सॅग, करेक्शन फॉर पुल, करेक्शन फॉर टेम्परेचर आणि करेक्शन फॉर स्टँडर्डायझेशन. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि करेक्शन फॉर टेम्परेचर पण आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पाहूयात करेक्शन फॉर एमएसएल. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहे? करेक्शन ड्यू टू एमएसएल, नंतर करेक्शन ड्यू टू मिस अलाइनमेंट. त्यानंतर आपण काय पाहणार आहे? हे झाले करेक्शन. नंतर लिमिटिंग ऑफसेट, लिमिटिंग लेंथ ऑफ ऑफसेट. ऑफसेट घेताना आपण चेनिंग कसं करणार आहे? समजा आपला ऑफसेट घेतोय आपण, एखादा ऑब्जेक्टचा ऑफसेट घेतोय, ते पॉइंट काहीतरी दिलेलं आहे आणि त्या टायमाला आपण चेनिंग करतोय. तर त्या टायमाला चेनिंग करताना आपण काय करणार आहे? अदर साईडने असं घेऊन करणार आहे. जर समजा आपल्याला काहीच ऑप्शन नाही आहे, इथे काहीतरी नदी आहे आणि आपल्याला चेनिंग करायचं आहे ए टू बी, तर त्या टायमाला आपण चेनिंग कसं करणार आहे किंवा काय असतं ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सगळ्या कंडिशन पाहूया. ठीक आहे, हे लेक्चर आपण इथे स्टॉप करतोय. तुम्हाला जर माझं लेक्चर आवडलं असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.